आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या सुपरफास्ट न्यूज. नमस्कार, मी प्रभू दिपके लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो. आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट. रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह MIDC परिसर परभणी. परभणी शहरातल्या प्रभाग क्रमांक 3 मध्ये रखडलेल्या कामांना नागरिक त्रासले आहेत आणि त्यामुळं या भागाचे माजी नगरसेवक असलेल्या धम्मदीप रोडे यांनी स्वखर्चामधून नालीचं बांधकाम आणि नालीवरील धापे बसवण्याचं काम करणार असल्याचा संकल्प जाहीर केला आहे. मागील काही दिवसांपासून या भागातील नागरिकांनी विकास कामाच्या संदर्भात प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप केला होता. प्रशासनाकडे वारंवार मागणी करून देखील यात कोणतीही पावलं न उचलल्या गेल्यामुळं अखेर धम्मदीप रोडे यांनी स्वखर्चातून ही कामं सुरू करणार असल्याचा निर्णय घेतला आहे. परभणी जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 15.1 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे, तर जिंतूर तालुक्यात सर्वाधिक 52.5 मिलीमीटर इतका पाऊस पडला आहे. परभणी जिल्ह्यात आज सकाळपर्यंत नोंदला गेलेला तालुकानिहाय सरासरी पाऊस पुढील प्रमाणे आहे. परभणी 7.1, गंगाखेड 10.6, पाथरी 4.9, जिंतूर 52.5, पूर्णा 2.7, पालम 4.4, सेलू 23.4, सोनपेठ 10.8 आणि मानवत तालुक्यात 2 मिलीमीटर इतका पाऊस पडला आहे. PM भगवान विश्वकर्मा योजनेच्या लाभार्थ्यांना 1 लाख रुपये कर्जाचा लाभ द्यावा अशी मागणी भारतीय जनता पक्ष महानगरच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. PM भगवान विश्वकर्मा योजनेच्या अंतर्गत 12 बलुतेदार व 18 अलुतेदार या समाज बांधवांनी परभणी जिल्ह्यातील विविध प्रशिक्षण केंद्रांवर प्रशिक्षण घेतले. प्रशिक्षण होऊन 5 महिन्याचा कालावधी लोटला तरी या योजनेच्या लाभार्थ्यांना व्यवसायासाठी 1 लाख रुपयाचं कर्ज अथवा कोणताही लाभ देण्यात आलेला नाही. जिल्हाधिकारी यांनी याची सखोल चौकशी करून PM भगवान विश्वकर्मा योजनेच्या लाभार्थ्यांना लाभ मिळवून द्यावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. जिजाऊ ITI पाथरी रोड परभणी. आजच आपला प्रवेश निश्चित करा. वैशिष्ट्ये, सुसज्ज इमारत, ट्रेडनुसार कार्यशाळा व वर्गखोल्या, संगणक लॅब, आधुनिक उपकरणं आणि यंत्रसामुग्री, शिष्यवृत्तीच्या माध्यमातून फी परतावा, जॉब प्लेसमेंटसाठी विविध कंपन्यांसोबत करार, 12वी समकक्ष प्रमाणपत्र, अभियांत्रिकीच्या द्वितीय वर्षात थेट प्रवेश, मुला मुलींच्या स्वतंत्र वसतिगृहाची व्यवस्था, उपलब्ध ट्रेड, इलेक्ट्रिशियन, वायरमन, फिटर, बेसिक कॉस्मॉटॉलॉजी आणि जिओ इन्फॉर्मेटी असिस्टंट. प्रवेशासाठी प्राचार्य ज्ञानेश्वर तरवटे व प्राध्यापक सिद्धेश्वर जाधव. हो. मोबाईल क्रमांक 9511654252 व 9404246278 वर संपर्क साधा. महाराष्ट्र शासनानं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली असून ही योजना पूर्ण क्षमतेनं सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रत्येक तालुक्यात 1 नायब तहसीलदार, 2 अवल कारकून, 2 महसूल सहाय्यक, 1 उपलेखापाल ही पदं मंजूर करून त्यांच्यातर्फे सदर योजना कार्यान्वित करणं आवश्यक आहे. तोपर्यंत सदर योजनेचं कामकाज सुरू होण्यासाठी महिला व बालविकास विभागाकडील बालविकास प्रकल्प अधिकारी, पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका, मदतनीस तसंच जिल्हा परिषदेकडील महिला व बालविकास विभागातील सक्षम कर्मचारी व अधिकारी यांची नियुक्ती सदर योजनेच्या अंमलबजावणीसाठी करावी अशी मागणी महसूल संघटनेच्या वतीनं करण्यात आली आहे. याबाबत निवासी उपजिल्हाधिकारी अमराधा ढालकरे यांना निवेदन देण्यात आले. निवेदनावर महसूल कर्मचारी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष नानासाहेब भेंडेकर, पंचशील करुणा बगाटे, प्रकाश गोरे, प्रवीण कोकांडे, विश्वनाथ कनके, वैद्यनाथ फड, विठ्ठल मोरे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. मुस्लिम समाजाच्या आरक्षणाची तात्काळ अंमलबजावणी करण्यासह इतर मागण्यांसाठी ऍडव्होकेट विष्णू ढोले यांनी 4 जुलै रोजी शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात आमरण उपोषण सुरू केलं आहे. त्याला अद्यापही प्रशासकीय पातळीवर कोणत्याही प्रकारच्या हालचाली झालेल्या नसल्यानं उद्या 10 जुलै रोजी सेलू बंदची हाक देण्यात आली आहे. ऍडव्होकेट ढोले यांनी मुस्लिम समाजाला सर्व क्षेत्रामध्ये 10% आरक्षण द्यावं ही मागणी केलेली आहे. परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाला सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त मंजूर केलेल्या उर्वरित 34 कोटीचा निधी देण्यात यावा यासह कृषी शिक्षणासाठी कृषी पदवीधरांची नियुक्ती करावी अशी मागणी परभणीचे आमदार डॉ राहुल पाटील यांनी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत मंत्रालयात आज 9 जुलै रोजी झालेल्या बैठकीत केली. कृषी क्षेत्रातील विविध प्रश्नांवर आमदार डॉ राहुल पाटील यांनी बैठक घेण्याची मागणी केली होती. त्यानुसार कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी आज मंत्रालयात बैठक बोलावली. यावेळी आमदार डॉ राहुल पाटील यांच्यासह राज्याचे कृषी विभागाचे सचिव, आयुक्त आदी अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. या बैठकीत आमदार डॉ राहुल पाटील यांनी आपल्या मागण्या मांडल्या आहेत. परभणी जिल्ह्यातील हजारो बेरोजगारांना नोकरी देणारे तंत्रनिकेतन, मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री शिवाजी पॉलिटेक्निक परभणी प्रवेश देणे सुरू आहे.
प्रथम वर्ष 10वी पास, द्वितीय वर्षासाठी 12वी विज्ञान उत्तीर्ण, सीईटीची आवश्यकता नाही, प्रथमच मराठीतून पॉलिटेक्निकचा अभ्यासक्रम, उपलब्ध विद्याशाखा सिव्हिल इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, कम्प्युटर इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन, उच्च शिक्षित व अनुभवी शिक्षक वृंद, अद्ययावत प्रयोगशाळा, सुसज्ज ग्रंथालय, मुले व मुलींचे स्वतंत्र वसतिगृह, प्रात्यक्षिक व औद्योगिक भेटींचे आयोजन, 100% जॉब प्लेसमेंट, फ्री काउन्सिलिंग सेंटरची सुविधा उपलब्ध, प्रवेशासाठी 80 87 26 16 70 8329559582 या क्रमांकावरती संपर्क साधावा. मनोज जरांगे पाटील यांच्या परभणीतील शांतता रॅलीमध्ये सहभागी झालेल्या एकाच्या गळ्यातील 90,000 रुपये किमतीची 3 तोळ्याची सोन्याची चेन लंपास करण्यात आली आहे. 7 जुलै रोजी परभणीत मनोज जरांगे यांची शांतता रॅली संपन्न झाली. या रॅलीमध्ये दुपारी 4 सुमारास जिंतूर रोड परिसरात हा प्रकार घडला आहे. या प्रकरणी 8 जुलैला कोतवाली पोलिसांना गुन्हा नोंदवण्यात आला आहे. रावसाहेब रेंगे यांनी याबाबतची तक्रार दिली आहे. रावसाहेब रेंगे आणि त्यांचे मित्र महाराणा प्रताप चौक इथं थांबलेले होते. मनोज जरांगे यांची रॅली आली असता अचानक मोठ्या प्रमाणात गर्दी झाली. याच गर्दीचा फायदा घेत अज्ञात व्यक्तीनं रावसाहेब रेंगे यांच्या गळ्यातील 90,000 रुपये किमतीच्या 16 चेन लंपास केली. न्यायालयाची दिशाभूल करत खोट्या दस्तऐवजाच्या आधारे जमानत घेणाऱ्या एका अनोळखीवर नवा मुंडा पोलिसांना गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयीन अधीक्षक हेमंत लोहगावकर यांनी याबाबतची तक्रार दिली. एका गुन्ह्यात आरोपी राहुल खरात याची जमानत घेण्यासाठी एका त्रस्त व्यक्तीनं खोटे दस्तऐवज तयार करून न्यायालयात दाखल केले. सदर व्यक्तीनं दस्तऐवजात असलेला व्यक्ती मीच आहे असं दर्शवून तोतयागिरी करत न्यायालयाची दिशाभूल केली. खोटी जमानत घेणाऱ्या या व्यक्तीवर कारवाई करण्यासाठी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जमानत घेतलेल्या व्यक्तीला न्यायालयात बोलावल्यानंतर सदर व्यक्तीनं मी जमानत घेतली नाही, मी न्यायालयात हजर झालो नाही, तसंच कागदपत्र देखील काढले नसल्याचं सांगितलं. परभणी शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीला जिंतूर रोडवर गळती लागली आहे, त्यामुळे शहराचा पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे. त्या दुरुस्तीच्या कामासाठी पुढील 2 दिवस पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. याबाबत महापालिका शहर अभियंत्यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले. शहराला नवीन जलवाहिनीद्वारे पाणी पुरवठा केला जातोय. धर्मापुरी इथं असलेल्या जलशुद्धीकरण केंद्राला येलदरी इथून पाणी येतं. जिंतूर रोडवर असलेल्या कार्निवल हॉटेलजवळ मुख्य जलवाहिनीला मोठी गळती लागली, यामुळे पाणी वाया गेले, त्यामुळे 2 दिवस पाणी पुरवठा बंद राहणार आहे. कोणताही जुनाट आजार असो निराश होऊ नका. एक वेळ बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राला भेट द्या. बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र, शाखा क्रमांक 3, शुगर, मुतखडा, गुडघेदुखी, मूळव्याध, दमा या आजारांवर खात्रीशीर औषध उपचार केले जातील. संपर्क डॉक्टर गोविंद कामते, आयुर्वेद विद्या विशारद, पत्ता आबाद मंजे, पोस्ट ऑफिसच्या बाजूला, जुना पेडगाव रोड, परभणी. मोबाईल क्रमांक 99 21 69 10 08. वेळ सकाळी 9 ते दुपारी 2 आणि संध्याकाळी 5 ते रात्री 9 पर्यंत. किरकोळ कारणावरून 20 वर्षीय तरुणाला चाकू हल्ल्यानं जबर जखमी करत खुनाचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणात परभणी सत्र न्यायालयानं मोहम्मद नाजीमुद्दीन याला दिलेला जामीन रद्द करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर येथील खंडपीठाचे न्यायमूर्ती एस जी मेहरे यांनी दिले आहे. तसंच आरोपीला 2 आठवड्यात परभणीच्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात समर्पण करण्याचे आदेश देखील देण्यात आले आहेत. जखमी फिर्यादी खान आवेज मोहम्मद यांनी अॅडव्होकेट सईद एस शेख यांच्यामार्फत खंडपीठात मोहम्मद नाजीम यांचा जामीन अर्ज रद्द करण्यासाठी अर्ज केला होता. मागील भांडणाच्या कारणावरून शहरातील माळवेज भागात राहणारे आवेज खान यांचा त्याच भागातील मोहम्मद नाजीमुद्दीन यानं चाकू तोंडावर आणि पोटात मारून गंभीर जखमी केलं होतं. गुन्हा दाखल झाल्यानंतर नाजीम याला अटक करण्यात आली. त्यानं परभणीच्या सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला. प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेत सत्र न्यायालयानं त्याचा जामीन अर्ज फेटाळला. मात्र 1 आठवड्याच्या आत आरोपीनं दुसरा जामीन अर्ज दाखल केला आणि तो न्यायालयानं मंजूर केला. यानंतर खंडपीठात त्याला आव्हान देण्यात आलं असता आरोपीचा पहिला जामीन अर्ज फेटाळल्यानंतर कोणतीही परिस्थिती बदललेली नसताना 1 आठवड्यात दुसरा जामीन मंजूर करणं बेकायदेशीर असल्याचं सांगत हा जामीन रद्द करण्यात आला आहे. महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर व महिला आर्थिक विकास महामंडळ मुंबई यांच्या संयुक्त विद्यमानं पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय परभणी इथं 9 ते 18 जुलै या कालावधीत 10 दिवसीय शेळीपालन प्रशिक्षणाचं आयोजन करण्यात आलं. आज मान्यवरांच्या उपस्थितीत या प्रशिक्षणाचं उद्घाटन करण्यात आलं आहे. यावेळी अधिष्ठानी सहयोगी अधिष्ठाता सुधीर राजूरकर तर प्रमुख पाहुणे म्हणून संजय गायकवाड, बाळासाहेब झिंदाडे, युवराज उखाडे, डॉक्टर धनंजय देशमुख, डॉक्टर संदीप रिंडे आदींची उपस्थिती होती. कौटुंबिक वाचन आणि वाचन संस्कृती रुजविण्यासाठी प्रसार आणि संवादाची गरज असल्याच्या कारणावरून पुणे आळंदी नागपूर कुर्डुवाडी हा 350 किलोमीटर सायकलवारीतून विविध शाळा
कॉलेज महाविद्यालय संवाद साधत 11 ते 13 जुलै दरम्यान एचआरसीचे अध्यक्ष डॉक्टर पवन चांडक हे सायकलवर प्रवास करणार आहेत. चांडक हे पुणे रेल्वे स्टेशन इथून 11 जुलै रोजी सकाळी सायकलिंग करत आळंदी इथं संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतील. तेथून तुळजापूर इथं छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन घेऊन लोणीकंद मार्गे अष्टविनायक गणपती थेऊर मार्गे जिल्हा परिषद शाळा उरुळी कांचन इथं मार्गदर्शन ते करणार आहेत. रेड ऍपल फर्निचर, स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल, एक्सक्लुझिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह, भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये. हो हो, आता आपल्या परभणी शहरामध्ये. या अंतर्गत ऑफिस, बेडरूम, डायनिंग, लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपणास मिळेल. बेडरूम सेट, बेड, ड्रेसिंग टेबल, सोफा सेट, कपाट, डायनिंग टेबल, टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर तेही आकर्षक किमतीमध्ये उपलब्ध आहे. एक वेळ अवश्य भेट द्या. रेड ऍपल फर्निचर, MIDC परिसर, भारतीय स्टेट बँकेच्या जवळ, परभणी. येत्या अधिवेशनामध्ये राज्यातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत कायम करण्यासाठी आपण विषयाची मांडणी करून प्रयत्न करणार असल्याचं प्रतिपादन राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलं. 7 जुलै रोजी महाराष्ट्र राज्य गटसंसाधन केंद्र पाणी व स्वच्छता कंत्राटी कर्मचारी संघटनेच्या वतीनं जळगाव इथं राज्यस्तरीय मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी प्रमुख पाहुणे व अध्यक्ष हे पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे मंत्री गुलाबराव पाटील होते. मेळाव्यासाठी राज्य संघटनेचे सर्व पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष, जिल्हा सचिव व संघटनेचे सर्व अधिकारी उपस्थित होते. राज्य सरकारनं घेतलेल्या आरोग्य विभागातील परीक्षेत माजलगाव येथील प्रमोद कुरुळे यानं बिकट परिस्थितीवर मात करत यश संपादन केलंय. बीड जिल्ह्यातील माजलगाव येथील खासगी कामगाराचा मुलगा असलेल्या प्रमोद कुरुळे याच्या यशाबद्दल अभिनंदन करण्यात आलंय. प्रमोदचे आई वडील काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. स्वतः अल्पशिक्षित असल्यानं मुलं शिकली पाहिजेत असा निश्चय करून वंदना महालिंग कुरुळे आणि महालिंग कुरुळे यांनी मुलांच्या शिक्षणावर लक्ष केंद्रित केलं. रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह, MIDC परिसर, परभणी. याबरोबरचे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्याच्या सुपरफास्ट बातमीपत्रात. पाहत रहा लोकसमीक्षा. तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा. दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.